नमस्कार, सविताज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण व्हेज मंचुरियनचे रेसिपी पाहत आहोत. एक वाटी पत्तागोबी किसून घेतलेला, एक वाटी फुलगोबी किसून घेतलेला, एक वाटी कांदापात चिरून घेतलेला, एक वाटी शिमला मिर्च किसून घेतलेला, एक वाटी गाजर किसून घेतलेलं. सर्व भाज्या मीठ टाकून मिक्स करून 2 मिनटं ठेवून द्या. भाजी दोन्ही हातात धरून त्यातील सर्व पाणी पिळून घ्या. काढून घेतलेलं पाणी बाजूला काढून ठेवा. 1 टीस्पून मिरी पूड, 1 टेबलस्पून लसूणचे काप, 1 टेबलस्पून हिरवी मिरचीचं काप, 1 टेबलस्पून सोया सॉस, 4 टेबलस्पून मैदा, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लावर, 1 टेबलस्पून गोळे तयार करून घ्या. करून घेतलेले गोळे गरम तेलामध्ये तळून घ्या. मीडियम गॅस ठेवा व ब्राउन कलर येईपर्यंत गोळे तळून घ्या. व्हेज मंचुरियनच्या ग्रेव्हीसाठी 1/2 वाटी पिळून काढलेलं भाजीचं पाणी, त्यात 1 टेबलस्पून कॉर्नफ्लावर, 1 टेबलस्पून सोया सॉस, 1 टेबलस्पून साखर टाकून मिक्स करून घ्या. कढई गरम करायला ठेवून 1 टेबलस्पून तेल टाका. त्यात 1 टीस्पून हिरवी मिरची, 1 टेस्पून लसूण पाकळ्या कट करून, 1 टेस्पून थोडेसे परतल्यानंतर मिक्स केलेले मिश्रण टाकून सतत हलवून घ्या. व्हेज मंचुरियनचे गोळे टाकून हलवून घ्या. मंचुरियन डिशमध्ये काढून घेऊन कांदा पातने व किसलेल्या पत्ता गोबीने डेकोरेट करून घ्या.